Good morning, everyone. In the last lecture, we are studying about the relationship between the atomic spherical part, or the in the solid state, the atoms and their edge length, their radius, then their density. So that all section we are studying in a detail. या सगळ्यांची स्टडी आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेली आहे. ठीक आहे, इन शॉर्ट मध्ये तुम्हाला फक्त ते रिलेशनशिप जे आहे ते रिलेशनशिप आपण इन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी एक शॉर्ट टर्म किंवा शॉर्ट टेक्निक पाहणार आहोत किंवा शॉर्ट ट्रिक्स ने त्या ठिकाणी आपल्याला ते लक्षात ठेवायचे. हा पोर्शन शिकवून झालेला आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण पूर्ण टॉपिक सॉलिड स्टेट टाइप ऑफ सॉलिड व्हॉट इज सॉलिड देन द क्रिस्टलाइन सॉलिड देअर एनिसोट्रॉपी प्रॉपर्टी आइसोट्रॉपी प्रॉपर्टी that all are revised in the last lecture. Now here the edge length and radius we are studied according to the unit cell. Unit cell cha tya prakaranusar tya tikane apan doni hi term baghitlele ahet ki edge length ani radius madla relation kay ahe ani dusra mhanje density ani edge length asel kiwa density ani mass asel kiwa density ani रेडियस असेल ह्या दोन्हीचंही रिलेशन आपण या ठिकाणी मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. हे रिलेशन आपल्याला कन्फ्यूज होऊ नये किंवा ह्या रिलेशनला आपल्याला पक्क डोक्यामध्ये कसं ठेवता येईल याकरता आपल्याला एक छोट्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी ते एक इक्वेशन पर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, एज लेंथ मध्ये आपण बघितलं होतं की जर तो युनिट सेल सपोज दॅट युनिट सेल इज अ सिम्पल क्युबिक युनिट सेल सिम्पल क्युबिक युनिट सेल असेल सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल तर त्या ठिकाणी आपण त्याचं रिलेशन बघितलेलं आहे. ए इज इक्वल टू टू आर ऑर आर इज इक्वल टू ए बाय टू. सेकेंडली सेकेंड मध्ये काय बघितलंय, इफ द युनिट सेल इज एफ सी सी जर तो युनिट सेल हा फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असेल त्यावेळेस आर चा आणि ए चा संबंध दॅट ए इज द एज लेंथ अँड आर इज द रेडियस या दोघांचा संबंध कसा असेल जर ती युनिट सेल फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असेल. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असताना आपण पाहिलेलं आहे आर इज इक्वल टू अंडर रूट टू इंटू ए बाय फोर और ए इज इक्वल टू फोर आर बाय अंडर रूट टू. सो दॅट इज द रिलेशन बिटवीन द एज लेंथ अँड रेडियस इन द फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. इफ दॅट युनिट सेल इज द बेस सेंटर्ड सॉरी बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल दॅट इज बी सी सी then that time the relation between the radius and the edge length that is r is equal to under root 3 into a by 4 or a is equal to 4 r by under root 3. हे शॉर्टली लक्षात ठेवण्यासाठी आहे. आपल्याला एक कॉलम बनवला आपल्या स्टडी रूम मध्ये तो लावला त्या पद्धतीने आपण तो स्टडी करू शकतो. इफ द डेन्सिटी अँड एज लेंथ डेन्सिटी आणि एज लेंथ मध्ये आपण बघितलं सिम्पल क्युबिक युनिट सेल इट कंटेनिंग ओनली वन ऍटम इन अ वन युनिट सेल. एका युनिटमध्ये जर एक सिम्पल क्युबिक युनिट सेल असेल तर त्या एका सिम्पल क्युबिक युनिट सेल मध्ये एकच ऍटम कंटेनिंग असतो. ठीक आहे, इट कंटेनिंग ओनली वन ऍटम इन अ वन युनिट सेल. अकॉर्डिंग टू धिस वी गेट द डेन्सिटी इन अ सिम्पल युनिट सेल डेन्सिटी रिप्रेझेंटेड बाय द पी पी इज इक्वल टू m by na, na is the Avogadro number into a cube, that is volume of unit cell. If the unit cell is a face centered cubic unit cell, जर face centered cubic unit cell असेल तर हा आपला एक जनरल फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवायचं. यावरून आपण फक्त याला मल्टीप्लाय काय करायचं जो मोलर मास दिलेला असेल त्या मास सोबत नंबर ऑफ ऍटम्स जेवढे असतील त्या त्या क्युबिक युनिट सेल मध्ये त्यानुसार त्या ठिकाणी त्याला फक्त मल्टीप्लाय करायचंय. त्यावरून आपल्याला डेन्सिटी आणि एज लेंथ यांचं रिलेशन मिळतं. सो हिअर द फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल डेन्सिटी पी इज इक्वल टू फोर इंटू यम
by Avogadro number into A cube, that is the volume of unit cell. And the last one, that is the BCC, that is body centered cubic unit cell. These two are the centered unit cells. So body centered cubic unit cell containing the two atoms in a body centered cubic unit cell, according to this, density is equal to 2 into m by na into a cube. So here the simple cubic unit cell, face centered cubic unit cell and body centered cubic unit cell, the relation between edge length and radius are represented by the given equations, and the edge length and density, the relation between them, T is represented as the density, edge length, that is the a cube. Suppose आपल्याला जर त्या ठिकाणी डेन्सिटी आणि रेडियस मधला फरक दिलेला असेल तर आपण जी इथं a ची व्हॅल्यू ठेवलेली आहे ती व्हॅल्यू तर फक्त आपल्याला क्यूब करायचं आहे, त्यावरून आपल्याला ते इक्वेशन मिळतं. त्या त्या प्रत्येकामध्ये सिंपल युनिट सेलची a ची व्हॅल्यू किती आहे, एज लेंथची व्हॅल्यू किती आहे, तर ती 2r एवढी असेल. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलची a व्हॅल्यू किती आहे, एज लेंथ किती आहे, 4r बाय रूट 2. सो धीस व्हॅल्यू कॅन बी पुट हिअर अँड वी गेट द रिलेशनशिप बिटवीन द रेडियस अँड द डेन्सिटी. सिमिलरली इन अ बॉडी सेंटर्ड a व्हॅल्यू, दॅट इज अ 4r बाय अंडर रूट 3. सो द a क्यूब व्हॅल्यू कॅन बी पुट हिअर अँड वी गेट द रिलेशनशिप बिटवीन द r व्हॅल्यू अँड द a. इफ वी आस्क अबाउट द मास अँड डेन्सिटी रिलेशनशिप, देन द रिलेशनशिप डिरेक्टली शोन इन द इक्वेशन. सो दॅट इज द रिलेशनशिप बिटवीन द एज लेंथ अँड डेन्सिटी. हा आपण घेतलेला पोर्शन आहे तो शॉर्टली लक्षात ठेवण्यासाठी अशा पद्धतीचा एक कॉलम आपल्याकडे ठेवायचा आहे जेणेकरून तो पक्का लक्षात राहतो. ठीक आहे. इन द टुडेज लेक्चर वी आर डिस्कस अबाउट द फ्रेश पॉइंट, दॅट इज द पॅकिंग ऑफ पार्टिकल. पॅकिंग ऑफ पार्टिकल, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्या ठिकाणी तो तुमच्या वहीकडे वहीमध्ये नोट करून ठेवा, जो की तुम्हाला फायद्याचा राहणार आहे. जिथं आपल्याला कॉम्पिटेटिव्हची तयारी करायची तिथं तो निश्चितच लक्षात राहील. देन नेक्स्ट वन, दॅट इज द पॅकिंग ऑफ पार्टिकल इन अ ॲटम. ॲटममध्ये एक्झॅक्टली त्यांची पॅकिंग कशा पद्धतीनं होते, पॅकिंग ऑफ पार्टिकल. वी स्टडी अबाउट द सॉलिड स्टेट इन दॅट द क्रिस्टलाइन सॉलिड. आपण सॉलिड स्टेटची स्टडी करतोय, त्यामध्ये पुन्हा पॅकिंग ऑफ पार्टिकल हा पॉइंट आहे आपला. पॅकिंग ऑफ पार्टिकल म्हणजे ॲटम, हाऊ द ॲटम्स आर पॅक. ॲटम कशा पद्धतीनं पॅक होतो, किंवा आता क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये बरेचसे पॅकिंग, म्हणजे मेटॅलिक बघितला, मॉलिक्युलर बघितला, आयनिक बघितलेला आहे. सो दॅट पार्टिकल्स ऑर दॅट क्रिस्टल, दॅट इज हाऊ दे पॅक. त्या ठिकाणी त्यांची पॅकिंग कशी आहे. ठीक आहे. वी नो दॅट ॲटम्स इन अ सॉलिड स्टेट, द ॲटम्स आर क्लोजली पॅक टू इच अदर्स. वी नो दॅट द ॲटम्स इन अ सॉलिड स्टेट, दॅट ॲटम्स आर व्हेरी क्लोजली पॅक टू इच अदर, हॅविंग द मोर इंटरॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन. Before the packing of particle, we study about the coordination number. एक छोटी टर्म आहे पहा, coordination number. So what is the coordination number? आताच म्हटलं तुम्हाला solid state मध्ये atom जे आहेत ते atom एकमेकाशी अतिशय closely packed आहेत. Coordination number त्या close packing वर आधारित एक टर्म आहे. The number of नेबरिंग क्लोजेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, काय सांगते पहा. द नंबर, कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणायचं, दॅट नंबर, द नंबर ऑफ क्लोजेस्ट नेबरिंग constituent particles, the number of closest neighboring constituent particle which are
contact or attach, which are attached in a particular, you know, particular atom or the particles, particular atom in a crystal lattice. Crystal lattice. See here, coordination number कशाला म्हणायचं? Solid state मध्ये जी काही atom ची किंवा particle ची arrangement केली जाईल, आता constituent particle म्हटलं, constituent particle म्हटलं की मी तुम्हाला म्हटलंय आयन्स असेल, मॉलिक्यूल असेल किंवा ऍटम असेल, दॅट विल बी द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. सो दॅट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऍटम्स, आयन्स ऑर मॉलिक्यूल्स, दे आर क्लोजली पॅक्ड. ड्युरिंग दिस द नेबरिंग पार्टिकल्स गेट अटॅच दॅट पर्टिक्युलर पार्टिकल. एका विशिष्ट पार्टिकलला किती इतर त्या ठिकाणी क्लोजेस्ट पार्टिकल आहेत, दॅट नंबर विल बी द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दॅट पर्टिक्युलर ऍटम. आणि हे कुठे सापडणार आहे आपल्याला? एखादा क्रिस्टल लॅटिस फॉर्म झाल्यानंतर त्या क्रिस्टल लॅटिस मध्ये आपल्याला तो कोऑर्डिनेशन नंबर सापडतो. कोऑर्डिनेशन नंबर विच कॅन मेजर द कॉम्पॅक्टनेस ऑफ सॉलिड स्टेट ऑर द क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस मध्ये एक्झॅक्टली ते पार्टिकल्स त्यांची कॉम्पॅक्टनेस किती आहे, दॅट मॅग्निट्यूड ऑफ द कोऑर्डिनेशन नंबर शोड. तो एक्झॅक्टली किती पॅक आहे हे दाखवणारा नंबर म्हणजे त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर असेल. हायर द कोऑर्डिनेशन नंबर, जर हा नंबर हायेस्ट असेल, इट मीन्स दॅट ऍटॉमिक स्पियर्स आर व्हेरी क्लोजली पॅक्ड टू इच अदर. जेवढा जास्तीचा किंवा जास्तीत जास्त कोऑर्डिनेशन नंबर असेल, जेवढी कोऑर्डिनेशन नंबर व्हॅल्यू जास्त असेल, याचा अर्थ असा होतो की तो ऍटॉमिक स्पियर जो आहे तो अतिशय क्लोजली पॅक्ड आहे, त्यालाच त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर असं म्हटलं जातं. ठीक आहे, कोऑर्डिनेशन नंबर, दोज नंबर्स विच आर क्लोजली, द नंबर विच क्लोजली नेबरिंग कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल टू अ पर्टिक्युलर ऍटम. फॉर एक्झाम्पल, आता ही पॅकिंग जी आहे ती पॅकिंग च्या दरम्यान आपल्याला हा कोऑर्डिनेशन नंबर पाहायचा आहे. ठीक आहे, इन शॉर्ट मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, पॅकिंग काय आहे तर पॅकिंग ऑफ पार्टिकल्स, देअर आर द थ्री टाइप्स ऑफ पॅकिंग ऑफ पार्टिकल. पॅकिंग ऑफ पार्टिकल्स, आपल्याला कोऑर्डिनेशन टर्म ही पॅकिंग ऑफ पार्टिकल मध्येच खऱ्या अर्थानं पाहायची. पॅकिंग ऑफ पार्टिकल्स, पॅकिंग ऑफ पार्टिकल, देअर आर द थ्री टाइप्स ऑफ पॅकिंग ऑफ पार्टिकल. फर्स्ट वन, दॅट इज वन डायमेन्शनल. वन डायमेन्शनल, टू डायमेन्शनल, टू डायमेन्शनल अँड द थ्री डायमेन्शनल. These are the types of packing or the how to pack the atoms or particles, how they get packed. ठीक आहे, तर या ठिकाणी वन डायमेन्शनल ने पॅकिंग होते, पार्टिकलची पॅकिंग होते. टू डायमेन्शनल फॉर्म मध्येही पार्टिकलची पॅकिंग होते आणि थ्री डायमेन्शनल पॅकिंगही होते. तर यावर आधारित आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर विचारला जातो, त्याचबरोबर याच्यावर आधारित आपल्याला न्युमरिकल आहे त्या संदर्भात आपल्याला याची स्टडी नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायची. सध्या फक्त हे क्लासिफिकेशन नोट करून घ्या.